अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष दादांसमोरच हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर दादांनी दमानं घेण्याचा सल्ला या नेत्यांना दिला आहे. पाहूयात. अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा चर्चा. दादांना मुख्यमंत्री करायचंय नेत्यांचं स्वप्न. जरा दमानं घ्या, जरा कळ सोसा, दादांचा सल्ला. उपमुख्यमंत्री पदावर असलेले अजितदादा आज ना उद्या मुख्यमंत्री होणार या आशेवर राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीनंतर दादांना मुख्यमंत्री बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी अगदी उघडपणे दादांच्या समोरच तसं बोलून दाखवलं. अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक असतील, भटके विमुक्त असतील, दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, ह्या सगळ्यांची शक्ती आपल्याला बरोबर घ्यावी लागेल. तर 24 विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलंय, या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं, ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही, हे युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलं, एवढंच सांगतो. यावर दादांनी दोघांनाही दमानं घेण्याचा सल्ला दिलाय. अजितदादा गटाला निवडणूक आयोगानं नुकतंच राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केलंय. त्यामुळे आधी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचा मनोदय दादांनी व्यक्त केलाय. बाबांनो जरा दमाने घ्या ना, जरा कळ सोसा. इतकं लगेच सारखं मुख्यमंत्री 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 असं करू नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करू, ज्या भागामध्ये संघटना नाही तिथपर्यंत संघटना पोहोचू. अजित पवारांची महायुतीत एंट्री झाली तेव्हापासूनच ते मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू होती. पण एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद राहणार असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. पण मुख्यमंत्री बनण्याची इच्छा दादांनी लपून ठेवलेली नाही, अनेकदा जाहीरपणे त्यांनी ती बोलून दाखवली आहे. आता दादा महायुतीत आहेत, कमी जागा असूनही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनलेत. मग उद्या समीकरणं बदलली तर दादांचाही नंबर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.